नमस्कार मित्रांनो, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। तुमचे स्वागत है पुनः एक नवीन वीडियो में। एक नवीन वीकेंड, एक नवीन ट्रिप। तो आता मैं चलो है माळशेज घाट, वाजले 11। आमच निघायचं होतं 10 ला, पण थोड़ा लेट झालं। ते ठीक है, ते मैनेज करूँ। तस आमच ठरलेलं सुला वाइन यार्ड्सला जायला, पण तिकडे टाइमिंग आहे ते मंडे टू फ्रायडेच वर्किंग आहे, आणि ते पण 12 ते 4। तो तुम्ही पण जाणार असतील तर एकदा टाइमिंग्स बघा। आम्ही डिसाइड केलं माळशेज घाटलाच जाऊया। इकडून जवळजवळ 104 किलोमीटर आहे। आता मी गुगल मॅप्स चेक केलं तर 3 तास दाखवते इकडून। तब इधर से निकलते और गाड़ी में मिलते है। तुम्ही बघितलं असेल तर नवीन लोकेशन वरन आज व्लॉग ची सुरुवात झाली। ते असं तर मी आहे ठाण्याला, म्हणजे कळवायला, सासुरवाडीला। तर आजच्या या ट्रिप मध्ये मी आहे, प्रणित आहे, आणि एक नवीन मेंबर आहे, हो साले साहब। आता निघूया। आज सैटरडे है, सैटरडे मु ट्रैफिक हो सकते। आता आम्मी चलो है माळशेज घाटा, तो तिथेपन आज सैटरडे टूरिस्ट की गर्दी तो आना है, तो बगू आम अड़वा नहीं पाजे पुलिस ने। भाला मस्ती बगा कि आला त्या साइड न कुटन आ मधे शिरा लगला। अपने तीस का घाई नहीं है, आराम पोचू। आज सैटरडे मनु जास्त गर्दी है, पण ठाण्यावरून निघालो जवळजवळ अंजूर फाट्याच्या इथपर्यंत आलो, आणि मग जी ट्रॅफिक लागलंय ती मला वाटतं आता कल्याणमधनं बाहेर निघेपर्यंत आम्हाला ट्रॅफिक लागणारच आहे। पण काय नाही, तुम्ही जर्नीवर कॉन्सन्ट्रेट करा। डिझेल भरायला थांबलेलो, अजून इकडून 1.5 तास दाखवते, म्हणजे 1 hour 47 minutes। तर बघू रस्त्यातच मध्ये कुठेतरी लंच करू आणि मग माळशेज घाटला जाऊ, नाही तर माळशेज घाटला पोचता पोचता लेट होईल। 3 वाजता दाखवते आता इथून तरी। तर बघू आता, म्हणजे आम्ही ठाण्यापासून निघालो तिथपासून ट्रॅफिक लागली, ते आता आम्ही कल्याण सोडलं तेव्हापर्यंत ट्रॅफिक होती। दोन वाजलेले आहेत, पटकन जेवून घेऊया। जास्त लांब नाही आहे, आता इकडून 50 किलोमीटरच आहे माळशेज घाट, जवळजवळ 1 तास लागेल। तर पटकन जेवून घेऊया आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया परत। जेवण तर झालं आहे, पण पाऊस सुरू झाला आहे। आम्ही आलो तेव्हा पाऊस नव्हता, आता पटकन जायला लागेल। आता भिजू, रेडी रेडी आहेत ना? आपण आपल्या रस्त्याला लागू परत, 1 तासच आहे तसं। माळशेज घाटात तर पोचलोय आता। तसं इकडे पोलीस बंदोबस्त आहे तसं बघायला गेलं तर, पण असं कोणी अडवत नाही आहे, तर कुठे जास्त लोकांना थांबू देत नाही आहे। जर जास्त लोक असतील तर त्यांना बाहेर काढतात, बाकी तर काय नाही, बाकी मस्त। आता आम्ही चाललो आहे माळशेज घाट व्ह्यू पॉईंट 2, मी असं नाव बघितलं गुगल मॅप्सवर। काय आहे ते बघूया। तसं मी सेकंड टाईम येतो इकडे, मग प्रणीचं कसं वाटतं? एकदम मस्त। पूर्ण घाटात झोपलेली होती, तसं घाट काही जास्त मोठा नाही आहे,
5-6 किलोमीटरचंच घाट आहे, म्हणजे जर तुम्ही या साईडनं येत असतील मुंबई साईडनं. तसं माळशेज घाटाची माहिती म्हणजे माळशेज घाट ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या मध्येच आहे. इकडे खास पॉईंट असं बघायला गेलं तर हरिश्चंद्रगड जो खूप फेमस आहे तो या परिसरमध्येच आहे. गेल्या महिन्यात खूप ला बघितले, ला म्हणजे खारदुंगला चांगला. आता घाट बघा. आत्ता सगळं क्लिअर होतं आणि सगळीकडे आता फॉग, म्हणजे मागे पण सगळीकडे अशी एक भीती वाटते. मोबाईल पडला नाही पाहिजे, बाकी ट्रायपॉड आपल्या स्वस्तातलं आहे. आणि जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील ते सगळे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो. मराठी मॅट्रिमोनी आगरी पोरगी शोधणे, तसे डिटेल्स देऊया. नाव प्रणित साळवी, हाईट 6'1", वेट 80-85 ना. 75. हां ठीक आहे, ढिले ढिले ढिले. बघा बघा एक ताई आपल्या भावाची किती मदत करते लग्नासाठी. हे चाय ना, हे बाबा मागे लागले तुमच्या. फोटो सेशन वगैरे तर सगळे झालेले आहेत. माकड लय आरामी आहे. मगाशी माझ्या भालेला जवळ माझी पॅन्ट पण खेचली सालेनी. फोटोशूट वगैरे झालेलं आहे सगळं. आता आम्ही चाललोय मका खायला, तुम्ही पण चला आमच्या जोडीला. बाकी हा पॉईंट फिरून झालेला आहे. आता आम्ही नेक्स्ट पॉईंटला जाऊया किंवा धबधब्यावर थांबूया. धबधबा म्हणजे इकडे रस्त्याला, म्हणजे रस्त्याला तुम्ही जसे येतील ना तर प्रत्येक ठिकाणी असे झरे छोटे छोटे धबधबे. तसं तुम्ही बघितलं असेल, आम्ही म्हणजे असं नाही की आमचे दोन डोस झालेत म्हणून आम्ही फिरतो इकडे. हां, जर तो व्लॉग नसेल बघितला तर वरती एक आय बटन येईल, तो व्लॉग पण बघा. हां, तर दोन डोस घेतलेत तर याचा अर्थ असा नाही की आम्ही फिरतोय, पण सेफ्टी कंपल्सरी आहे. असं मास्क वगैरे तर कोणी घातलं नाही आम्ही पण, पण आम्ही क्राऊड अवॉइड करतोय. बघा हा एकदम, हां गुणी बाळ आहे, गुणी चांगले गुण आहेत. बघा तुमची पत्रिका पाठवा, 36 गुण मिळायला पाहिजे. पण बोलण्याचं हे की जर तुम्ही पण कुठे फिरायला जात असतील तर क्राऊड अवॉइड करा, बाकी तुम्ही एन्जॉय करू शकता, फिरू शकता तिथे. असं काही जास्त कोण अडवत नाही आणि एकदम असं वीकेंड असलं तरी असे एकदम भरभरून टुरिस्ट नाही, कारण की पोलीस ते मॅनेज करत आहेत. देऊ कसा खतरों के खिलाडी सुरू आहे इकडे. आपल्या बाई आलेल्या आहेत काहीतरी घ्यायला. देऊ कसं मी आला दे. अरे तो यायचा पटकन जवळ जा ना. आणि एकीला एकीला दिलं तर सगळ्या आल्यात. चायला फुल सगळेच आले. चायला भेंडी रागीटत बाई. हा बघा धुका स्टीम नाही धुकं बघ किती धुका धुका. पण हा धुका मानव निर्मिती आहे. अरे हो बघ बोलली ना. नाही नाही परत करा परत करा. प्रयोग सुरू आहे आमचा. एवढी थंडी लागते प्रणित त्याला की धूर निघतो तिच्या तोंडातून. बघा बघा आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा बऱ्यापैकी सगळं क्लिअर होतं, पण आता सगळं फॉगी झालं आणि मस्त वाटतं एकदम. नाही बऱ्यापैकी दिसतं, म्हणजे मी जेवढं स्क्रीनमध्ये बघतोय तेवढं तर चांगलंच वाटतंय, पण ही मजाच निराळी आहे ना. तर हा आहे तो वॉटरफॉल. तसं इकडे पार्किंग पण आहे, पण आम्ही गाडी वरतीच लावली, आम्हाला माहीत नव्हतं आणि इथपर्यंत चालत आलं. तसे कपडे आणलेत पण जायची काय असं इच्छा तर नाही आहे. खूप आवाज येतो इकडे वॉटरफॉलचा. तसं प्रमाणे त्या लग्नानंतर पहिल्यांदा आपण पावसात निघालो ना कुठे. मग लग्नानंतर पहिल्यांदाच ना. लग्नानंतर पाऊसच कुठे पडला, कुठे गेलो कुठे. हा म्हणजे असं पावसात तेव्हा पाऊस कुठे पडत होता. अरे नाही आपण गेलेलो पावसात, गेलो गेलो चुकीला माफी नाही. पण
चल थोडं वरती जाऊ प्रणित, चल थोडं मैली साचलं आणि मी त्यात स्लीपर घालून आलोय. असा काय परिसर आहे इकडे मागे, थोडं स्लीपरी आहे म्हणून जरा भीती वाटते, पाय सरकतो इकडे. हा हा, एक नंबर. तर आम्ही जेव्हा निघालो तेव्हा सकाळी ऊन होतं, तर आम्हाला वाटलं पाऊस नसेल वरती, पण इकडे आलो आणि थोडं फिरायला लागलो तसं वेदर एकदम भारी झालं, फुल फॉग झाला सगळीकडे आणि मग थोडंफार फिरलो आणि इकडे वॉटरफॉल बघितलं. तर आजची ट्रिप ते इकडे संपते, आता डायरेक्ट घरी. मध्ये जर स्टॉप घेतला तर घेऊ काहीतरी थोडंफार खायला, नाही तर डायरेक्ट कळवा कल्टिश. आणि कळव्यावरनं जर टाइम भेटलं तर विरार. काहीच दिसत नाही, मगाशी थोडी थोडंफार दिसत होतं, आता तर काहीच नाही, फुल कव्हर झालंय. अशा टायमाला ना गाडी थोडी स्लो करूनच चालवावी, जास्त शांतपणा नाही करायचं, स्लो मध्ये पार्किंग लाईट्स ऑन करा आणि हळूहळू जा, शायनिंग मारायची काहीच गरज नाही इथे. साडे नऊ फायनली घरी पोचलो कळव्याला. असं बघायला गेलं तर आम्हाला जवळजवळ 3.5 तास लागले रिटर्न येताना. कल्याणपर्यंत तरी ठीक होतं, कल्याण नंतर ठाण्यापर्यंत येईपर्यंत खूप ट्रॅफिक लागली. तसं बघायला गेलं तर जवळजवळ आज 6-7.5 तास तर ट्रॅफिकमध्येच गेला. सो एनिवे, आजचा वीकेंड ब्लॉग इकडेच एंड करूया, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. इथपर्यंत जर बघितलं असेल तर प्लीज लाईक करा, जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, गुड बाय. इंग्लंडमध्ये इटलीचा एकदम वायबो मशाल घेऊन ऑलिम्पिक्स.